रहीम, तुम्ही दोघही बसलात कन्यादानाला तर काय काय बोलताय तुम्ही? अरे बोलताना जरा तरी विचार करून बोल। आता फक्त मी मीराचा विचार करतोय। नाही, चुकच आहे, माझा विचार करायला हवाच होता तुम्ही। अगं पण मीरा सुद्धा आपलीच आहे ना? आहे ना, पण तिलाही हे पसंत पडणार नाही म्हणूनच तिने नकार दिला ना। आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, आमच्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये। लग्नाशिवाय कन्यादानाला बसलो तर ते खपवून घेणार नाही ती बाई। अजिबात, तू ना, तू आता अजिबात कसले फाटे फोडू नकोस हा इरा, प्लीज। आणि लग्नाचा विषय आपण काढायचाच नाही, तुम्ही विसरून जा आता। हे बघ जयदेव, मला नात्यांचे गोंधळ अजिबात वाढवायचे नाहीये। नाही, मला सुद्धा वाढवायचे नाहीयेत। तरीही नकोच ते। तुम्हाला कळत कसं नाहीये, आत्ताच आपण जर काही मार्ग काढला नाही ना तर ऋषी सारखा चांगला मुलगा आपल्या हातातून निघून जाईल। आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या मीराचं केवढं मोठं भावनिक नुकसान होईल। ए, तुझे क्लासेस वगैरे काही करू शकत नाही तिथे। हा, तुम्हाला धक्का दिलाय जयदेव, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा, थोडा वेळ हवाय। आणि पटकन उत्तर मागितलंस तर अर्थातच ते नाही असंच आहे, त्यामुळे मला या सगळ्याचा नीट विचार करू दे, मग मी तुला कळवतो। येतो मी। आणि इरा तू शांत राह, तुला त्रास होईल असं काहीही आम्ही दोघं करणार नाही। येतो मी। हा निर्णय घेण्याच्या आधी निदान विचारायचं होतं मला। मला वाटलं सो माझा निर्णय तो तुझा निर्णय। आतापर्यंत होत तसं, पण तुमचा हा निर्णय मला मान्य नाही, अजिबातच नाही। काय काय तुला दिसलो नाही कमी? हा, डोळे फुटले का तुझे? चाकेत हात सोड माझा। नाही सोडणार, माझ्या तोंडावरून मला न बघता निघून जातेस तू। दुखतोय रे हात, प्लीज सोड। कळतंय ना दुखलं की कसं वाटतं ते? कळतंय ना? मग का मला दुःख देतेस? का मला खिजवायला तर ऋषीशी नाता जोडतेस तू? तुला कळत नाहीये का माझं प्रेम आहे त्याच्यावर? नाही करायचं त्याच्यावर प्रेम। हे तू कोणीस मला सांगणार? मी साकेत चौधरी आहे। वर स्वर्गात जाऊन देवाकडनं लिहून आणलंय मी कि तुझं आणि ऋषीचं लग्न होणार नाही। देवाला मानतेस ना? मानतेस ना देवाला? त्यानेच लिहून दिलंय मला। तू जर ऋषीवर प्रेम करणं थांबवलं नाहीस ना मीरा, तर तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकेन मी। काय करणारस तू? काय करणार आहे? जीव घेईन मी तुझा, कळलं? तुला ही शेवटची वॉर्निंग आहे। तू जर ऋषीवर प्रेम करणं थांबवलं नाहीस ना मीरा, तर तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकेन मी। काय करणार आहेस? जीव घेईन तुझा। बघितलंस ना साकेत कसा वागतोय मीराशी? यात काय नवीन आहे? आणि तू हे रेकॉर्ड का केलेस? काय प्लॅन काय डोक्यामध्ये? सॉलिड प्लॅन आहे माझ्या डोक्यात। एक कोणीतरी असा डॉक्टर उभा करायचा जो हे सांगेल की साकेतला वेड लागला। असं कुठलाही डॉक्टर सांगणार नाही। खरा डॉक्टर कशाला हवाय त्यासाठी? मी म्हटलं ना एक कोणीतरी असा उभा करायचा। हा, फक्त त्याने असं सांगायला हवं की साकेतला वेड लागला, साकेत वेडा झाला, म्हणजे थोडक्यात खोटा डॉक्टर आणायचा, कळलं? खोटा डॉक्टर कुठे शोधायचा? हा खोटा डॉक्टर जाहिरात देऊ का पेपरात? जाहिरातीत पैसे कशाला घालवायचे ऋषी? एखाद्या गरजवंताच्या तोंडावर फेकायचे ते पैसे, तो सांगेल ना आपल्याला जे हवंय ते। आणि ऋषी, हे जर आपण नाही केलं ना तर आपल्यालाच वेड लावेल हा साकेत, कळलं?
त्याची शक्यता आहे. ठीक आहे, करून टाकू तू म्हणतेस तर. पण एक मात्र खरे, तुझ्या डोक्यातून फॅन्सी आयडियाज येतात. या फॅन्सी आयडियाज येण्यासाठी मारही खावा लागतो. तुला तर माहितच असेल, तू तर पैसे देऊन मार खाल्लायस ना, आठवतंय ना तुला? मी काहीही विसरत नसतो, विचारणारच होतो. काय लागलं तुला? मार खाऊन घेतलाय मी साकेतचा, पण हे उपयोगालाच येणार आहे. चक्क साकेतचा मार खाल्लास तू? हो, मुद्दामूनच केलं मी. त्याला इतका भडकवला, इतका उकसवला की त्याच्या हाताला येईल ते फेकून मारलंय त्याने. थोडस दुखलं, पण ऍटलीस्ट मार खाऊन घेण्यासाठी कोणाला तरी पैसे नाही द्यावे लागले मला तुझ्यासाठी. चला निघूया. तू कुठे माझ्या बरोबर? मीरा माझ्या घराच्या दारात बसून राहू शकते, मी तिच्या घराच्या दारात नाही बसू शकत. आई, जेवत का नाहीयेस तू? नाही ग, जेवावसच नाही वाटते. काय चाललंय आपल्या घरात? नुसता विचार केला तरी डोकं फुटायची वेळ येते. अगं, पण असं नुसतं बसून काही होणार आहे का? सगळे विचार सोडून दे आणि जेवून घे तू आधी. आणि निर्णय झालाय ना आपला? तो तू घेतलायस. हो, आणि तोच निर्णय फायनल आहे. नको आपल्याला हे लग्न. असं म्हणून कसं चालेल मीरा? आईला सगळ्यात आधी आपल्या मुलांचा विचार करावा लागतो. पण म्हणजे काय करणार आहेस तू? तू कुठला निर्णय घेतेस तेव्हा सांगतेस का कोणाला? एखादी गोष्ट ठरवून टाकतेस आणि ती करून टाकतेस, मग थांबतच नाहीस. ऐकतेस कोणाचं? का करतेस असं? कुणी तुला थांबवू नये म्हणून ना. म्हणून मी पण आत्ता सांगणारच नाहीये की काय निर्णय घेतलाय मी. हे बघ, तुला त्रास होईल असं काही करू नकोस प्लीज. मला किडनी दिलीस तेव्हा तुझ्या त्रासाचा विचार केलास का तू? नाही ना, तुझीच आई आहे मी. मला माझ्यापेक्षाही जास्त काळजी तुझी आहे मीरा. आई अगं, पण तू भलता निर्णय घेतलास तर घराची घडी विस्कटे. नाही विस्कटणार. मी तुझा विस्कटलेला चेहरा नाही पाहू शकत मीरा. त्यापेक्षा त्यापेक्षा काय म्हणजे काय? तू कसला विचार करतेस? करू दे मला विचार. आणि जेवणाचं काय? नकोय ग मीरा, मला ताक पेन झोपताना. ऐक माझं जरा मीरा, आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत चल. कुठे? मी कुठे येणार नाही. त्या रश्मीनं ऋषिकेशच्या पहिल्या बायकोची माहिती काढली आहे. स्वतःच्या कानाने ऐक, मग कळेल तुला तो ऋषी कसा येते. चल माझ्यासोबत. मी कुठे येणार नाही आणि तुझ्या बरोबर तर नाहीच नाही. अशी कशी येणार नाही? तुला यावाच लागेल. चल साकेत, आई सांग ना ग याला. काय चाललंय साकेत? ती सांगतेय ना येणार नाही म्हणून, का जबरदस्ती करतोयस तू? तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही करायचं काम मी करतोय, कळलं ना? मध्ये बोलू नका तुम्ही. चल मीरा. साकेत सोड दिला. तुम्ही सोडा दिला. मीरा चल. साकेत तू अशी ऐकणार नाही. चल म्हणतोय ना. साकेत अहो अहो लवकर या. साकेत सोड, मला भयंकर संताप आला माझा हात सोड. नाही सोडणार मी तुला. चल तुला तर ऋषीच्या पहिल्या बायकोकडे घेऊन जातो मी. चल मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाहीये, माझा हात सोड. तुला यावंच लागेल मीरा. चल साकेत. ऋषी प्लीज मला सोडा याच्यापासून. साकेत साकेत बाजूला. तुला काय हौस का माझ्या मार खाण्याची? हा साकेत, काय तमाशा लावलं? हे मीराला धक्का देऊ तू? अरे नात्याची वयाची काय लाज वाटते की नाही तुला? सोड सोड त्याला. काय बळजबरी लावलेस तू? साकेत ओरडू नका. त्या रश्मीकडनं ऋषीच्या पहिल्या बायकोचा पत्ता मिळालाय मला. मी मीराला तिकडेच घेऊन चाललोय. चल मीरा. साकेत सोड तिला. तू अंगाला हात लावायला आवडत नाही तिला. ए गिरछाण्या, अजून नवरा झाला नाहीयेस तिचा, कळलं ना? बोलायचं नाही. बाजूला सोड. सोड काय चाललंय तुझं?
कभी कभी आना आजकल तुला कभी संभाल तुझा भविष्य बड़ा बाबा बाजूला बा बाबा बाजूला बा बस बस आता मला माझं आयुष्य जगू दे साकेत नाही बास करणार कारण तुझ्यावर या ऋषीपेक्षा माझा जास्त हक्क आहे अरे का असं वेड्यासारखं बघतोय हा ए तू गप्पा बसा आता सगळ्यात आधी तुझंच डोकं फोडीन मी हो बाजूला आज तुम्ही सगळे माझ्या विरोधात आहात आणि मी एकटा मीराला वाचवतोय या राक्षसापासून वाचवतोय मी मीराला माझा कोणी लागत नाहीये साकेत अजिबात नको वाचूस मला तुझ्या समोर असं जगत राहण्यापेक्षा मरून जाऊ दे मला जा इथून चला तुम्ही आज अतिशय विक्षिप्त झालाय चला ए सानू चला चल त्याच्या नादाला लागून चल घरचा असून बाहेरचा झालास तू रे नको माझ्या नादाला लागूस नाही पुरा पडणार तुम्हाला जातो मी आज जातो तू इथेच थांब बाहेर तुम्हाला माहित नाहीये साकेतच्या डोक्यांना परिणाम झालाय काहीतरीच काय सानिका तू त्याची बाजू घेणं बंद कर मीरा आज सकाळी सुद्धा तुझा हात ओढून तो तुला नेत होता ना ते सगळं मी माझ्या फोन मध्ये रेकॉर्ड केलंय हे बघा बाबा भयंकर आहे काय हे काहीच नाही याआधी सुद्धा आमच्या रूम मध्ये फेकाफेक केली त्याने मला सुद्धा बॉटल फेकून मारली त्याने हे बघा आपलाच नवरा त्याची शोभा नको करायला म्हणून कोणाला सांगत नव्हते मी पण आता ना भीती वाटायला लागली मला त्याची अरे हो पण त्याची अशी भीती वाटून घेऊन त्याला असं वाळीत टाकण्यापेक्षा डॉक्टरकडे नेलं पाहिजे त्याला हो मेडिकल हेल्पची गरज आहे त्याला हा तेच म्हणतो मी तुझ्या ओळखीतला कोणी असेल ना एखादा डॉक्टर कुठलाही नॉर्मल प्रॅक्टिशनर हात नाही लावणार त्याला स्पेशल केस आहे ही मला वाटतं त्याला काउन्सिलरकडे न्यायला हवं काउन्सिलिंगच्या पार पलीकडे गेलाय तो साकेत या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला नाही मला तर वाटत ना वेळच लागलाय साकेतला नाही अगं सानिका उगाच आपणच कशाला असं एकदम ठरवून टाकायचं मीरा गप्प बस आता त्याची बाजू घेणं बंद कर प्लीज मी त्याच्यासोबत दिवस काढते तू नाही कळलं मीरा तुला सुद्धा लागलंय काहीतरी औषध लावून घ्यायचं नाही तरी काहीतरी अँटीसेप्टिक लावायला हवे ये बघूया काय आहेत घरात चल चालच तू कसा काय आता इथे आलास तुलाच बघायला आलो होतो मग झालं बघून अच्छा म्हणजे डायरेक्टली जायला सांगतेस तू मला तसं नाही रे पण खूप रात्र झाली आहे ना म्हणून म्हटलं मला रात्रंदिवस तुझी आठवण येते मीरा अरे सगळे ठीक आहे मग बाहेर जाऊया तिथे कोणीही नसेल आणि अंधारही असेल तू ना आगाऊ झालास जळजळत आहे का नाही हो इतकं काही नाही दुखत येते उगच काय काहीतरी करत बसलाय बस अरे असं काय उगाच काय साकेतने हे एवढे प्रताप करून ठेवले औषध नको का लावायला पण खरं सांगू का तुम्हाला
आदित्य मीराला त्याच्या घरी घेऊन जायचं म्हणतोय ना, ते एका अर्थी बरोबर आहे. साकेतला मीरापासून जर तोडलं तरच सुधारणा होईल त्याच्यात. पण ह्या सगळ्यामध्ये ना एक अडचण आहे. कसली अडचण? म्हणजे आपलं हे घर आता माणसांनी भरलेलं आहे, त्यामुळे ऋषी अगदी निसंकोचपणे येतो इथे. पण मीरा आदित्यच्या घरी गेल्यानंतर, आदित्य कामाला गेला की मीरा एकटीच असणार ना तिकडे, मग ऋषी नाही जाणार तिथे तिला भेटायला. कारण मीरा एकटी असताना भेटणं त्याला अवघडल्यासारखं वाटणार नाही. आणि बरोबर, त्याही दोघांच्या भेटी होणार नाहीत. पण मग आपली मीरा विसरणार तर नाही ना ऋषीला? हो, काहीतरीच काय, खरं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. 4 दिवस भेटली नाही म्हणून विसरून कशी जाईल? काय झालं हसताय? नाही, मला असं म्हणायचं होतं की मीराच्या लग्नापुरती तू बसलीस आदित्यच्या बरोबर कन्यादानासाठी, तर मला विसरशील काय? बर, हे वळण घ्यायचं होतं. म्हणजे अतिशय महत्वाचं वळण आहे ते जर व्यवस्थित घेतलं ना तर अपघात नाही होत, हेच समजून सांगायचं होतं तुला. बोलण्यात तुमचा हात कोणीच नाही धरू शकत. का? काही चुकीचं बोलतोय का मी? तसं नाही हो, काही काही गोष्टींमध्ये स्पष्टपणे चूक आणि बरोबर असं नाही ठरवताय. कळतंय, तेही कळतंय मला आईरा. पण बघ, आपण आत्ताच जर पाऊल नाही ना उचललं तर आपल्या मीराचं केवढं नुकसान होईल, होय की नाही? तुम्हाला त्रास नाही होणार? हा झाला, निर्णय घेताना मनस्ताप झाला. पण मला दुःख होईल याचं नाही, तुला दुःख होईल याचा झाला. बोलत का नाहीस? गप्प का झालीस एकदम? किती चांगले आहात तुम्ही. बर, दुसरं काही सुचलं नाही का तुला? हा, एखादं बक्षीस वगैरे? काय ना, प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टी अशा आहेत ना की त्या दिल्यावर दाम दुपटीने परत मिळतात तुम्हाला. मीराच्या जन्माचं रहस्य मला कळलं तेव्हा केवढ्या विश्वासाने तू माझ्या खांद्यावर मान टाकली होतीस. मग आता तूच विश्वास मी परत नको का द्यायला तुला? तुम्ही आणि मी आपण दोघे जसे आहोत ना, तसेच मीरा आणि ऋषी असतील, खात्री आहे माझी. सोडण्यासाठी धरलेलं नाहीये, पण कोणीतरी येईल. असू दे, सगळ्यांना समजलंय ऋषी मीरा शिवाय नाही राहू शकत. तू आईला काहीही सांगितलं असलंस तरी मला फरक नाही पडत, आणि आईलाही येते तुझी आठवण. आपल्याचं नशिबात आपलं लग्न असेल ना तर ते कोणीच नाही थांबवू शकत. मी तुझ्या आईला काय सांगितलं हे सगळ्यांनी लक्षात ठेव, पण तिथे मी हेही सांगितलं की याच विठुरायाला घेऊन मी या घरात सून बनून येईन. तुझी इच्छाशक्ती जिंकेल मीरा. तुझ्या घरातल्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आपलं लग्न भाव, आणि देव सगळ्यांच्या इच्छेकडे नाही ना दुर्लक्ष करू. आपण आहोत एकमेकांच्या नशिबात. मी तुमचं नशीब पुसायला आलो.